साताऱ्यातून मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. शशिकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी शरद पवार साताऱ्यामध्ये पोहोचलेले आहेत. तर शरद पवार आज साताऱ्यामध्ये आहेत, थोड्या वेळापूर्वीच ते साताऱ्यामध्ये पोहोचले. शशिकांत शिंदे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि यासाठी स्वतः शरद पवार हे साताऱ्यामध्ये उपस्थित असतील. सातारा लोकसभेसाठी आज महाविकास आघाडीकडून आमदार शशिकांत शिंदे अर्ज दाखल करणार आहेत आणि स्वतः खुद्द शरद पवार देखील त्यांच्या अर्ज भरण्यासाठी साताऱ्यात येत आहेत. थोड्याच वेळात सैनिक स्कूल ग्राउंड मध्ये शरद पवार यांचं आगमन होत आहे. आता आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे साहेब आहेत. काय सांगाल साहेब, अर्ज भरताय? आज आदरणीय महाविकास आघाडीचे सर्व नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब असतील, त्याचबरोबर त्या ठिकाणी पृथ्वीराज चव्हाण असतील, नितीन मानगुडे पाटील असतील, भारत पाटणकर आहेत. महाविकास आघाडीचे जेवढे इंडिया आघाडीचे प्रमुख आहेत ते सगळे उपस्थित राहून आपण आज अर्ज करतोय आणि अर्ज भरतोय. लोकांच्या उपस्थितीमध्ये हा अर्ज आपण दाखल करणार आहोत. काय आव्हान असेल तो? आव्हान मला वाटतं, आव्हान म्हणजे काय? आव्हान आता मला वाटतं की काही नाही. लोकांच्या निवडणुकीला समोर जात असताना सर्वसामान्य नागरिकांचा एक प्रतिनिधी म्हणून साताऱ्याचा विकासाचं व्हिजन घेऊन आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून देणारा एक खासदार म्हणून मी जाण्याचा प्रयत्न करणार आहे. शक्ती प्रदर्शन करताय मोठ्या प्रमाणात? नाही, शक्ती प्रदर्शन नाही, उत्स्फूर्तपणे झाली तर एक लोकांची उपस्थिती होऊ शकते. मला 11 तारखेला सांगण्यात आलं, 15 तारखेला आपल्याला फॉर्म भरायचा आहे. 2-3 दिवसांमध्ये लोकांशी जेवढा संपर्क झालाय तेवढ्याशी संपर्क करून त्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन केलेलं आहे. बघू आता लोकांच्या उपस्थितीवर. मग आणि पवार साहेब येत आहेत म्हटल्यानंतर लोक स्वयंस्फूर्तीने येतील. संपूर्ण जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी मान तालुका असेल, वाईज खंडाळा असेल, दुष्काळाची परिस्थिती आहे, राजकीय नेते मात्र सगळे प्रचारात व्यस्त आहेत, कसं पाहताय? नाही, खरं म्हटलं तर ह्या बाबतीमध्ये मी निवडणुकीची उमेदवारी जाहीर व्हायच्या अगोदरच सरकारच्या काही भूमिकेवर मी आणि प्रशासनाला त्या ठिकाणी विनंती केली होती की तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रयत्न करावं आणि यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना राबवणं गरजेचं आहे. तशा प्रकारच्या सूचना केल्या आहेत. आचारसंहितेमुळे आम्हाला फार काही बोलता येत नाही, परंतु लोकांना या सर्व अडचणीतून प्रशासन योग्य त्यामधून काळजी करण्याचा प्रयत्न करतंय. तर हे होते शशिकांत शिंदे साहेब. लवकरच आता थोड्याच वेळात ते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला अर्ज दाखल करणार आहेत. कॅमेरामन निखिल करंदीकर, साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा.